शरबत क्या है माहिती द्या ना, हे लेमनचं आहे, याच्यामध्ये दोन मिक्स अप फ्लेवर आहे, हा ब्लू चार्बर आहे, त्यानंतर तुम्ही इकडे वरती बघा ग्रीन ॲपल आहे, हे सगळे फ्लेवर तुम्हाला मॅप्रोमध्ये मिळतील। त्यानंतर इकडे बघा, इकडे जे आहे हे बॉटनिकचं आहे, लँग्वेजचं आहे, आणि हा बघा हा स्ट्रॉबेरीचा आहे, हा स्ट्रॉबेरीचा फ्लेवर एकदम चांगला असतो, बेस्ट असतो। इकडे हा बघा, या ठिकाणी हा कोकोनटचा आहे, तुम्ही कोकोनट खात असाल परंतु या ठिकाणी कोकोनटचं शरबत तुम्हाला मिळेल। यानंतर पुढे बघा, पुढे हे जे फ्लेवर तुम्हाला दिसतात बघा, या ठिकाणी लेबल डिंगलचं आहे, त्यानंतर हे लॉन्गचं आहे, हा डिफरन्स आहे। आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला आणखी काही नवीन फ्लेवर दाखवतो मी, बघा हे पानचे टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ पान्स। या ठिकाणी बघा, मादाना चॉकलेट पान्स आहे, इथं हा फ्लेवर चेंजेस आहे। त्यानंतर बघा, इकडे हे सगळे इथं जवळजवळ तुम्हाला 5 ते 6 फ्लेवर मिळतील, आणि हे फ्लेवर जेव्हा तुम्ही टेस्ट कराल त्यामध्ये नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल। पुढे नंतर तुम्हाला या ठिकाणी एक स्मॉल असं छानसं गार्डन दिसेल। आता या बाजूने जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला बघा, इथं कमळाचे फुलं आहेत, खूप छान प्रकार आहे, तुम्ही तिकडे पण बघू शकता, खूप चांगल्या प्रकारे आहे। आता इकडे बघा, इकडे जी रेंटिओ तुम्हाला दिसते त्या ठिकाणी जी गाडी स्टोअर आहे, गाडी स्टोअर हे त्या बाजूने आहे, त्या ठिकाणी त्या तुम्हाला कपड्यांचे फ्लेवर दिसतील। आणि हा जो आनंद आहे, पावसाचा जो आनंद आहे, ह्या पावसाच्या आनंदामध्ये तुम्हाला या गार्डनमध्ये फिरण्याची जी फिलिंग आहे ती खूप आगळी वेगळी वाटेल। आणि ही फिलिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही लोणावळ्याला नक्कीच विजिट द्या। बघा, या गार्डनमध्ये नवीन नवीन प्रकारची जी काही रोपं आहेत ते पण तुम्हाला दिसतात। आता त्या ठिकाणी काही डिझाईन आहे, ती डिझाईन साधी सुधी नसेल, त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी आहे, परंतु त्या बाजूला बघितलं तर वॉशरूम एक नाविन्यता त्यामध्ये दिसून येते, त्या वॉशरूमच्या आजूबाजूला। हे बघा, मी तुम्ही डायग्राम बघू शकता, या डायग्राममध्ये पुढे काही पटकाचे मॅप्रो स्टाईलने डिझाईन आहे। आणि ते झाल्यानंतर इकडे पुढे बघू शकता तुम्ही, की पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की पाण्याचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर एकदम अशा चांगल्या प्रकारे तिथं दिसून येतो, त्या ठिकाणी तुम्ही आनंद घेऊ शकता। आणि आनंद घेतल्यानंतर तुम्हाला अशी फिलिंग होईल की जणू काही एखाद्या याच्यावरती डॅमवरती आलो आहे। आणि त्या डॅमवरती आल्यानंतर तुम्हाला एक आगळं वेगळं फिलिंग दिसेल। आता या ठिकाणी बघू शकता, काही आपले मित्रपरिवार आहेत, सहकारी बंधू, ते खूप आनंद घेत आहेत। बघा, या ठिकाणी ही जी साईज आहे, बघा या ठिकाणी म्हणजे हा तुम्हाला तलाव साधा वाटतो, एक छोटासा वाटतो, त्यामध्ये फिश आहेत, बघा फिश खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिश आहेत, कलर फिश, सम फिश आर रेड, सम फिश आर व्हाईट, असे फिश आहेत। आता तुम्हाला पुढे मी सांगतोय की आता हे गायकवाड सर आहेत, गायकवाड सर तुम्हाला आता काही दोन गोष्टी याविषयी सांगणार आहेत। तुम्ही कंटिन्यू गायकवाड सर, तुम्हाला भरपूर फिश दिसतील, रंगीबेरंगी फिश आहेत, आणि वरनं पाऊस चालू आहे, आपल्याला तो पावसाचा आपण आनंद घ्यायचा आहे, धबधबा साठी दिसतो आहे, जागा बघण्यासाठी खूप छान काय आहे। धन्यवाद। हा जो छोटासा आहे नाविन्य जो उपक्रम आहे तो तुम्हाला मॅप्रो गार्डनमध्ये दिसेल, पाण्याचा आनंद घ्या तुम्ही। हे बघा, खूप छान वाटतं या ठिकाणी। आल्यानंतर तुम्ही एक वेळ लहान मुलं जसे आनंद घेतात त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आनंद घेऊ शकता। बघा, पाण्याचं फिलिंग, फिलिंग ऑफ वॉटर खूप छान वाटतं। आणि तिकडे पाण्यामध्ये जे काही फिश आहे हे फिश चांगल्या प्रकारे फिरत आहेत, एकदम जसा कलर आहे। बघा, आनंद घ्या, जीवनाचा हाच एकमेव आनंद आहे की जीवनामध्ये कधी तुम्ही जर काही कमवलं असेल तर निसर्गामध्ये आल्यानंतर निसर्गाचा आनंद घ्या,
चॉकलेट पान है, या चॉकलेट पानच सैम्पल तुम्हारा या ठिकाणी मिळेल, फ्री मध्ये मिळतोय तुम्हारा। हा सैम्पल बघा, हा माधाना चॉकलेट पान है, यामध्ये हा सैम्पल है। तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एकदा विजिट नक्कीच द्या। सर तुम्ही टेस्ट घ्या आणि तुम्हाला टेस्ट कशी वाटते हे मला सांगा। बघा बघा सर, बघा कसं आहे, छान आहे ना? आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर ते तुम्ही खाऊन बघायलाच पाहिजे। घ्या सर, घ्या सर, ती टेस्ट घ्या। आता कसं आहे, कोणाला गोड आवडतं कोणाला नाही गोड आवडत, त्यांच्या त्यांच्या चॉईसवरती आहे। पण मला तरी हा चॉकलेट पान खूप आवडला। तुम्हाला आवडतो की नाही ते तुम्ही एकदा येऊन व्हिजिट द्या, नक्कीच तुम्हाला आवडेल। थँक्यू। गार्डनमध्ये दोन स्पॉट बघितल्यानंतर, एक आहे मॅप्रोमध्ये जे प्रोडक्ट होतं आहे ते प्रोडक्ट उत्पन्न कसं आहे, त्याची टेस्ट कशी आहे ते बघितल्यानंतर, पुढे छोटासा एक गार्डन आहे आणि ते गार्डन झाल्यानंतर मॅप्रो रेस्टॉरंट आहे। तर आता आपण कुठे जाणार आहोत तर मॅप्रो रेस्टॉरंटकडे। तर चला आपण मॅप्रो रेस्टॉरंटकडे जाऊ। इथं ठेवू शकता, इथं छोटासा शॉप आहे, ते खूप चांगलं आहे। आम्ही पुढे या, बघा हे बसण्यासाठी पण एकदम छान केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बसू शकता। बघा हे फ्रूट्स आहे म्हणून फ्रूट सारखं डिझाईन केलेलं आहे, खूप छान प्रकारे। थँक्यू, बाय। व्हिडिओ कार्डची डिझाईन आहे, खूप चांगल्या प्रकारे डिझाईन आहे। या डिझाईनमध्ये तुम्ही बसू शकता। बसल्यानंतर आपण थोडंच बाजूला गेल्यानंतर बघा, आणखी त्या ठिकाणी डिझाईन आहे। या डिझाईनमध्ये बघा, एक काही आपले मित्र आहेत हे फोटो काढतात। बघा बघा, ही अशी जी डिझाईन आहे ही कुठेही तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी आल्यानंतर। चला हाय से बाय बाय बोलो, बाय सुखो, बाय बाय, ओके, व्हेरी गुड। बघा हा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तरी या। आता मी पण ट्राय करतो, इकडे बघा बघा, ह्यामध्ये माझा चेहरा बसतो, परंतु यामध्ये चेहरा बसणार नाही, थोडा दिसेल। आणि इकडे आल्यानंतर इकडे पण एका आगळ्या वेगळ्या आकृतीमध्ये तुम्हाला माझा चेहरा दिसतो। त्या ठिकाणी तुम्ही चारही दिशी दिसतो, म्हणजे हम दो हमारे दो, मी करता पण तुम्हाला या सोगऱ्यामधून दिसेल। बघा मित्रांनो, म्हणून तुम्ही एकदा मॅप्रो गार्डनला नक्कीच या। तुमची व्हिजिट ही खूप महत्त्वाची आहे, या ठिकाणी आल्यावर तुम्हाला हे नवीन नवीन उपक्रम तुम्हाला दिसतील। थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। पुन्हा समथिंग डिफरंट यूज ऑफ फार्मुला, दिस फार्मुला इज कप ऑफ टी, दिस इज द स्टाईल ऑफ हॅट, and now that's why this hat is Mapro Garden. Mapro Garden is a beautiful three parts of important this area. Now that's why one which is the food, second which is the garden, and third which is the here restaurant. Thank you. This place of two couples romance area. Now that's why big strawberry and big strawberry, big romance. Here is important to one time visit, now that's why. And enjoy it your life. So come here. Oh wow, beautiful, awesome garden. This garden, yeah, here is chaman. Many chaman. अभी हमने जो पॉइंट कवर किए हैं वो सब पॉइंट कवर किए हैं ये मैप्रो गार्डन के। इसके बाद हम आगे जाने वाले हैं। आगे की जो प्लानिंग है वो हम चॉइस या कम्प्लीटली आइडिया करके करते नहीं। क्यों? क्योंकि प्लान कभी भी सक्सेस होता नहीं, इसलिए प्लान कभी भी मत करो। बिना प्लान का जो प्लान होता है वो बहुत बढ़िया और बहुत अच्छा होता है। तो मेरे दोस्त, अभी जो आगे का प्लान है वो हम प्लान करेंगे नहीं, लेकिन जहाँ जाना है वहाँ जरूर जाएंगे। ये जर्नी चालू रहेगी क्योंकि ये जर्नी सबकी है और सबके साथ है जॉनी, जर्नी ऑफ जॉनी। कम या पक्का हिंगलो आता तर आता आहे ना ही मॅप्रो गार्डनमध्ये आलो तो, तर बाकी तर भंगलं आहे, बाकी तर नाही भंगलं। तर आता जो भंगला हवा ना त्याला तर आम्ही काय आता पाणी बिनी देऊ, पण दुसरा तर काही नाही देवाचं। थोडं पैसे नाही आणलं ना घरी येऊन, थोडं काढलं आहे तर मग पाहू आता पुढं जाऊन काय वडापाव बिडापाव भेटला तर खाव। आणि अजून काही लोक सांगत आहे का बो आठ बो अजून पाहण्यासारखं बेस आहे, तर मग पुढं गेल्यावर हेरू बरं काय आहे आणि काय नाही। तसं आता आम्हाला काही थोडा विशेष नाही वाटला हाय मॅप्रो गार्डन बेस्ट्रो गार्डन, पण बाकीचे ते सांगत आहे बाप्पा काय बेस्ट, पण मग त्यांना वाटत आहे बेस्ट तर मग आम्हाला बी वाटत आहे बेस्ट, काय नाही पक्काच बेस्ट। मग काय आता सांगायचा, बेस्ट नाही वाटला तरी आम्हाला। आता पुढं जर गेलो तर ॲड्रेस सांगत आहे का 1880 वर्षापासून ना मगनलाल नावाचा कोणतरी राहा, त्याचा चिकीचा दुकानापक्की आहेत,
तर त्या चिक्कीची दुकानं आम्हाला हेरायची आहेत, तर तुम्हाला बी जर चिक्कीची दुकानं हेरायची हवी तर पुढं आम्ही तुम्हाला दाखवतोय. चला पुढं मग तुम्हाला दाखवू, आता आम्ही आहेत, चला.